तर संजय राऊत यांना ईडीनं ताब्यात घेतल्यानंतर शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. ईडी कार्यालयाबाहेर असलेल्या महिला कार्यकर्त्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी. संजय राऊत यांना आता ईडीने त्यांच्या कार्यालयात आणलेले आहे आणि त्यांचे समर्थक असलेले आहेत ते जे ईडी कार्यालयाच्या इथे आलेले पाहायला मिळत आहेत. घोषणाबाजी केल्या जात आहेत. आपण त्यांना विचारूया काय सांगणार, काय भावना आहेत तुमच्या, काय सांगणार, काय भावना आहेत तुमच्या. दडपशाही आहे. संजय राऊत साहेब एक शिवसेनाची बाजू मांडतात प्रत्येक ठिकाणी. आज ते बीजेपीच्या समोर त्याने पाय टेकले नाही म्हणून हा हे दडपशाही आहे. हे जबरदस्ती केलेली दादागिरी आहे आणि काही नाहीये. अहो रविवारचं कधी हे उघडं असतं का? आज रविवारचा दुकान उघडून हे सगळं चाललंय. ह्याच्या मागे कुणाचं षडयंत्र आहे हे आपण सर्व जनता डोळे उघडं ठेवून बघते. हे जाणून बुजून केलेलं षडयंत्र आहे. एवढे काय आम्ही दुधकुळे नाही आहोत. जाणून बुजून हे षडयंत्र रचलेलं आहे मुद्दा. मग काल का नाही केलं? काल एवढा मराठी माणसावर अन्याय झाला त्या विरोधात का नाही कोण बोललं? आजच का? आणि हा एकच वाघ असा आहे की सगळ्याला भिडणार आहे. हे राज्यपालांच्या स्टेटमेंट साठी केलेलं हे दडपशाही आहे. त्यांच्या विरोधामध्ये कोणी बोललं गेलं नाही पाहिजे. सगळं त्यांचं लपून गेलं पाहिजे. तर शिवसेनेच्या नेत्यांना ईडी का? बीजेपीच्या नेत्यांकडे काय प्रॉपर्टीचे का घोटाळे नाहीये? का त्यांच्या मागे ईडी लावू शकत नाही? फक्त शिवसेनेच्या नेत्यांना का? आता उद्धव ठाकरे असेल किंवा संजय राऊत असेल त्यांच्या पाठीशी असल्याचं हे सगळे महिला शिवसैनिक सांगत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेशा मनोज कुलकर्णी, झी 24 तास, मुंबई. छत्रपतींचा विचार म्हणजे